Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी Agilus Diagnostics. खुद को टेस्ट करते रहो. त्या आमदाराची सगळी उंची 1.5 फुटाची नाही, पण तो आमदार महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही. हाच चाराने ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होता त्यावेळेला कोल्हे साहेब हा चाराने देवेंद्र फडणवीसाच्या देखील जातीवर बोलत होता. फडणवीस हे हापचट्टीवाले, ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही हा म्हणणारा आता सागर बंगल्यावर आमचा बॉस राहतो म्हणायला लागला. म्हणजे किती गांडुळाची अवलादी ह्या आहेत हे आपल्या लक्षात येतंय. आणि आज तेच करावे सर, ते मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलतायत, पण जे लोक हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है. मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय जवान मरतोय हे लोक जाती जातीमध्ये भांडणं लावण्यात व्यस्त आहेत. आज महागाई वाढली बेरोजगारी वाढली हे लोक पक्ष चोरण्यात व्यस्त आहेत. या लोकांना महाराष्ट्राचा मित्रांनो किती राग आहे, कारण ही जी आपली शिवस्वराज्य यात्रा आहे ही शिवस्वराज्य यात्रा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे. हा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आपण का म्हणतोय? एक काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतचा खजिना लुटून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणला अभिषेकराव, आणि आता महाराष्ट्राला हे गुजरातचे रंग आणि बिल्ला लुटतायत आणि आपलं नाकारतं सरकार हे त्या ठिकाणी बघत राहतंय. आमच्या वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती, तो प्रकल्प ह्यांनी उचलला गुजरातला घेऊन गेले. टाटा एयरबसचा प्रकल्प उचलला गुजरातला, सॅफ्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला, हिऱ्याचा व्यापार सिंधुदुर्गचा गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, फिल्मफेअर अवॉर्ड गुजरातला, 15 दिवसापूर्वी नाशिकमध्ये होणारा महिंद्राचा 15,000 कोटीचा इलेक्ट्रिक कारचा प्रकल्प तो देखील गुजरातला. अरे मग सगळंच गुजरातला न्यायचं असेल तर मतं मागायला देखील तुम्ही गुजरातलाच जा, महाराष्ट्रामध्ये मतं मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही हे सांगायची वेळ आली. तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण मागच्या 2 वर्षात हे गद्दार सरकार जे सत्तेवर आलं त्या सरकारनं आमच्या महाराष्ट्रातले 17 प्रकल्प नेले. त्या 17 प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातल्या 5,37,000 कुटुंबामध्ये जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलंय. मित्रांनो आज काय चाललंय? आज पक्ष फोडायचं काम चाललंय, चोरायचं काम चाललंय. ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला, अंकुशांना तुम्ही सगळे साक्षीला दादाभाऊ आणि तुम्ही 25 वर्ष हे पक्ष पवार साहेबांनी वाढवला आणि हा पक्ष पवार साहेबांकडून चोरून घेतला. एखाद्या आईने स्वतःच्या मुलाला जन्म द्यावा आणि तो मुलगा 25 वर्ष मोठा करावा आणि नंतर तो मुलगा सुट्ट्यात कधी मामीकडे गेला म्हणून मामीनं म्हणावं की हा मुलगा आमचा आहे आम्ही ह्याला मोठं केलं, आणि त्यावेळेला कोर्टानं सांगावं की हा मुलगा आईचा नाही मामीचा आहे याला मामीकडे पाठवा. त्यावेळेला त्या आईच्या ज्या मनात वेदना असतील, ज्या आईनं त्या बाळाला 9 महिने आपल्या पोटात वाढवलं मोठं केलं, त्या आईच्या ज्या वेदना असतील त्याच वेदना आदरणीय शरद पवार साहेबांच्या आहेत. ज्या पवार साहेबांनी पक्ष वाढवला स्थापन केला तो पक्ष शरद पवार साहेबांकडून काढून घेतला. एवढंच नुसता काढून घेतला नाही तर एक बाजार गुंगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार गुंगा उठून दादाभाऊ घरी जाऊन याच्या बापाला म्हणला की अरे बापा तू मला जन्म दिला म्हणजे तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका, कारण आता ही बाप बदलणारी टोळी तयार झाली. ह्यांच्यातले एक नेते जळगावला, ते नेहमी म्हणायचे कतलिया कई साप बदल लेते है, पुण्य के आड में पाप बदल लेते है, मतलब के लिए कुछ लोग अपने बाप बदल लेते है. आज महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय? पवार साहेबांचा पक्ष चोरला. ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना हा पक्ष स्थापन केला,
त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष चोरला म्हणजे महाराष्ट्रातल्या नेत्यांना त्या ठिकाणी छळायचं काम हे गुजरातची मंडळी करायला लागली आणि त्याच्यामध्ये आपले घरातले लोक त्या ठिकाणी सामील झाले. आता इथं ती आली असेल ना जन अपमान यात्रा, आलती का अभिषेक? त्या जन अपमान यात्रात राख्या बांधून घेतल्या असतील, बांधून घेतल्या का? आता त्या जन अपमान यात्रेत लाडकी बहीण हे कुणी म्हणावं, कुणाच्या तोंडात हा शब्द शोभावा? अंकुशांना आजी दादा सगळ्या महाराष्ट्रात लाडकी बहीण मिरवतायत. ज्या माणसानं मागच्या लोकसभेत स्वतःच्या बहीण सुप्रियाताई सुळेंना छळलं ते आजीदादा आता लाडकी बहीण म्हणायला लागले. अहो दादा, तुम्ही तुमच्या बहिणीचे झाला नाहीत, महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहेत हे न समजण्या एवढा महाराष्ट्र दुधखुळा नाही. अगोदर तुमच्या बहिणीचे व्हा, मग महाराष्ट्रातल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणायला सुरुवात करा. इथं स्वतःच्या बहिणीला तुम्ही काय छळले हे महाराष्ट्राने बघितलंय. अहो तुम्ही आम्हाला महिलांचा आदर सांगू नका. आम्ही ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या शरद पवार साहेबांनी जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी द्यायची म्हणून सगळ्यात अगोदर महिलांना 30% स्थानिक स्वराज्य संस्थेत या देशात जर कुणी आरक्षण दिलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे. म्हणून आज आमची महिला नगरसेवक होतीये, महापौर होऊ शकते, हे पवार साहेबांच्यामुळे शक्य आहे. मुलगा मुलगी समान म्हणून चालत नाही तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा हा महिलेला द्यायचा कायदा आदरणीय पवार साहेबांनी केला. संरक्षण विभागात 11% महिलांना आरक्षण पवार साहेबांनी दिलं. महिला आयोगाची स्थापना केली, महिला बाल कल्याण मंत्रालयाची स्थापना केली. मित्रांनो, हे सगळं आपल्याला उद्याच्या निवडणुकीत लोकांना सांगायचंय आणि हे नगर शहर हे दहशत आणि दादागिरी मुक्त करायचंय, त्यासाठी इथले परिवर्तन होणं या नगर शहरामध्ये गरजेचं आहे. आज त्रास द्यायची पद्धत सुरू असेल अभिषेकराव, आपल्या कार्यकर्त्याला त्रास दिला जात असेल, सत्तेच्या माध्यमातून त्यांना छळलं जात असेल, खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, पण जे लोक आम्हाला त्रास देत आहेत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. त्यामुळे ही नगरची जनता, नगर दक्षिणची जनता ही लई हुशार आहे. यांना पैशाचा माज कसा मोडायचा हे निलेश लंके साहेबाच्या माध्यमातून आपण दाखवून दिलंय. त्या प्रवारा नगरच्या डॉक्टरला तुम्ही असं इंजेक्शन मारले की गडी अजून ताळ्यावर आला नाही. आणि निलेश लंके साहेबासारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस निलेश लंके साहेब सुद्धा, अमोलदादा माझ्या हिशोबानं मला एक जण म्हणला, अहो ते सुजय विखे डॉक्टर आहे म्हणले आणि तुमचा उमेदवार कुठं डॉक्टर आहे? मी म्हणलं जो डिग्री घेतलेला डॉक्टर होता त्या डॉक्टरनं विमानामधून रेमडिसिव्हिरचे इंजेक्शन दाखवले, पण आमचा मुन्ना भाई MBBS हा कोविड उभा करून त्या ठिकाणी जादूची झप्पी देऊन त्यांनी लोकांना नीट केलं. आम्हाला आठवतं एक लंके साहेबाच्या प्रचाराची सभा चालली होती, आम्ही करंजीच्या पुढं आलो, तुमचं इथं खाली घाटाच्या खाली गावे चांद बेबी महालाच्या खाली रस्त्यावर मिहिकरी, मिहिकरीच्या तिथं त्या सभेत शिवसेनेचे गाडे साहेबांचे होते. अमोलदादा मी त्या सभेत गेलो आणि मी थोडं बोललो आणि नंतर एक आजोबा 76 वर्षाचे आजोबा उठले आणि ते म्हणले की निलेश लंकेच खासदार होणार. मी म्हणलं आजोबा तुम्हाला का वाटतंय? ते म्हणले मी जे आज जिवंत आहे ते निलेश लंकेंच्यामुळं जिवंत आहे. मी म्हणलं असं कसं? ते म्हणले माझा मुलगा ज्या वेळेला कोरोना झाला माझ्या जवळ आला नाही, माझे नातवंड माझ्या जवळ आले नाही, त्यावेळेला निलेश लंकेने मला मिठी मारली आणि म्हणाले आजोबा काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्या सोबत आहे. म्हणून आमचे हे मुन्ना भाई MBBS आहेत आणि ह्यांच्याकडे सर्किट, तिकडे मुन्ना भाई MBBS मध्ये एकच सर्किट होता, निलेश लंके साहेबाकडे सर्किटची टीम आहे. लंके साहेब सर्किटला म्हणले की सर्किट कोविड सेंटर तयार झालं पाहिजे, लगेच रातोरात कोविड सेंटर तयार होतंय. सर्किट जेवण चांगलं आलं पाहिजे, लगेच जेवण चांगलं येतंय. म्हणजे ज्या वेळेला आम्ही त्यांच्या कोविड सेंटरमध्ये गेलो अमोलदादा लंके साहेबाच्या, तर आम्हाला देखील भीती वाटत होती, पण लंके साहेब काय ऐका ना, चला चला तुम्हाला काही होत नाही, आणि हाताला धरून कधी आपण कोविडच्या पेशंटच्या जवळ गेलो नाही,
पण निलेश लंके साहेबांनी आम्हाला सगळ्या पेशंटकडे त्या ठिकाणी फिरवलं आणि नंतर आम्हाला कळलं की खरंच काही होत नाही ना, आम्ही गावाकडे जाऊन लंके साहेबाची प्रेरणा घेऊन छोटं का होईना कोविड सेंटर सुरू केलं. म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची सेवा करणाऱ्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी खासदार केलंय आणि पैशाचा माज मोडलाय आणि उद्या जे पत्राचे शेड मारतायत आणि दादागिरी करतायत त्यांचा विधानसभेत माज मोडायचा आहे एवढंच या ठिकाणी ठरवा. मोडायचंय ना, एवढ्या कमी आवाजात कसा मोडणार आहे माज? तिकडे गद्दारांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत, आवाज जोरात निघला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जुल्म इतना बुरा नाही जितनी बुरी तुम्हारी खामोशी है. बोलना सीख लो वरना पीडिया गुंगी हो जाएगी. अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे. म्हणून तुमचा आवाज जरा जोरात निघला पाहिजे. दहशत दादागिरी मुक्त नगर शहर करायचंय का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.